पुणे सोलापूर महामार्गावरील पाटस येथे असणाऱ्या टोल प्लाझाचा प्रश्न अधिक चिघळण्याची शक्यता आहे. टोलसाठी प्रशासनाकडून पिळवणूक होत असल्याचा आरोप येथील स्थानिक नागरिकांनी केला. स्थानिक नागरिकांची या टोल प्लाझावर अडवणूक करण्यात येत असल्याचा निषेधार्थ आणि विविध मागण्यांसाठी या टोल प्लाझावर जन आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती येथील नागरिकांनी दिली आहे. दौंड तालुक्यातील पाटस येथे असणाऱ्या टोल प्लाझाचा वाद आता आणखीनच चिघळला आहे. या टोलवरून स्थानिक नागरिकांना सूट देण्यात यावी या मागणीसाठी उद्या मोठे जन आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती पाटस येथील सामाजिक कार्यकर्ते वसंत साळुंके यांनी MKN न्यूजशी बोलताना दिली आहे. उद्या सोमवारी आम्ही पाटस टोल प्लाझाच्या इथं दौंड तालुक्यातील ज्या वाहनांना पाटस टोल प्लाझावरती एकदम म्हणजे दादागिरीनं बेकायदेशीरित्या टोल जो वसूल केला जातो तो अन्यायकारक आहे म्हणून आम्ही पाटस परिसरातील जी गावं आहेत रोटी हिंगणी वासुंदा असेल कुशेगाव पडवी खोर देवळगाव गाडा किंवा इकडं कानगाव गार कडेठाण हातवळण या गावातल्या लोकांना अन्यायकारक होतोय साहेब की जे बारामतीला वाहनं जातात ती वाहनं फक्त यांचा 500 मीटरचा रस्ता वापरतात पण त्यांना 65 किलोमीटरचा टोल तिथे जबरदस्तीने वसूल केला जातो. कुसेगावचे माजी सरपंच मनोज फडतरे यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला असून स्थानिक नागरिकांना बारामतीकडे जाण्यासाठी असणारा सर्व्हिस रोड या टोल प्लाझा कंपनीकडून अडवण्यात आला आहे. स्थानिकांकडून जबरदस्तीने टोल आकारण्यात येत असल्यामुळे आम्ही या आंदोलनाला पाठिंबा देत असल्याचे त्यांनी सांगितलं आहे. उद्या दिनांक 4 रोजी पाटस टोल प्लाझा आणि NHI जाचकाठींच्या विरोधात जन आंदोलन स्वीकारण्याचं काम पक्षविरहित सर्व गावच्या सरपंचांनी प्रतिनिधींनी एकत्रित येऊन सामाजिक कार्यकर्ते वसंतराव साळुंके यांच्या नेतृत्वाखाली करण्याचं ठरवलेलं आहे. त्यासाठी सर्वच गावांवरती जो अन्याय होतो आहे की ज्यांना बारामतीला दौंडला जायचं असेल पाटस जे मोठी बाजारपेठ आहे या ठिकाणी ज्या आमच्या वासुंदे रुटी हिंगणी या ठिकाणच्या लोकांना यायचं असेल तर त्यांच्याकडनं बळजबरीने टोल वसूल केला जातो ह्या अन्यायाच्या विरोधात हे जन आंदोलन आहे आणि हे जन आंदोलन आम्ही करत असताना निश्चित ह्यातून लोकांना न्याय कसा मिळेल यासाठी आम्ही भविष्यातही सर्वजण एकत्र येऊन सर्व गावचे सरपंच एकत्र येऊन त्या गावचे ग्रामपंचायत सदस्य असतील वेगवेगळे पदाधिकारी असतील ह्यांना सर्वांना एकत्रित आणून हे आंदोलन असं मोठं करणार.